आता इथे कलश स्थापना होणार आहे, मग नवऱ्याला हळदी लागणार आहे, मग आम्ही असं नाचणार आहे, येडा बाई गा ना 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 हाले गे वाजती एक पहिला अच्छा सर्कल कर, अच्छा करू सर्कल भूमिती विषय था ना दसवी में पढा की भूमिती अच्छी काढो लाइट कॅमेरा ऍक्शन। अरे इलांदा ना मॅरिला अस्त कोण का हिंदी में बात करो। हिंदी के लिए एक दबाई है, दबाया एक एस्पेनॉल प्रेस 3 एंड रॉ फॉर फॉर इंग्लिश। नमस्कार, मी आज मुंबईहून बोलतोय। आज आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीमध्ये हे कार्यक्रम चालू आहे। आता इथे कलश स्थापना होणार आहे, मग नवऱ्याला हळदी लागणार आहे, मग आम्ही असं नाचणार आहे, येडा बाई गा ना 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 हाले गे वाजती कोणतं गाला हो ऑर्डर नाही आला तर चालू रेकॉर्डिंग चालू पाहिजे मला हे सारंगी वाला इकडे इकडे तुम्हाला असंच दाबण्यात येणार हे थांबा थांबा खो 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 ढकल रे हो रोलेक्स रोलेक्स बोले ना आपले हे ऐकून घे त्याच्यामध्ये पाणी घाला कलश मध्ये थोडा थोडा आधी काय करा ते सुपारी गणपती आहे ना त्याला हळदी कुंकू लावा श्री महागणाधिपतये नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभो निरविघ्नम् यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं करो हो बर जरा हळदी कुंकू शेंदूर घाला बर की कलश चांगले भरा होते बस हल्दी कुंकू अक्षर टाका त्याच्यामध्ये आंब्याचं पान ठेवून दिवा लावा हो परायले होती वाकी तू
टोपी नको नको गुरुच्या दराला वाटतं हे काही बोगस काय समज टोपी प्रत्येक दुसऱ्या मिनिटाल पडते नाही उपकोन इकडे द्या आम्हाला फरची टोपी काढली द्या भाग पिछे नाही शिवर शिवले शिवलेला भाग माग शिवलेला भाग पाठी माग अच्छा छोटी ती खोबरी की वाटी नहीं तो सुपारी क्या तो फल गोदी बांधनी आए काको हाँ बस क्योंकि मैकी की गोदी ही बन लेना पड़ती है आता ते कपड़े काय करा त्यांच्या हातात द्या यांनी साडी त्यांना दहा काळ दिली खोबरे इनकी गोदी नाही त्यांना हा दिले जरा थोडा गंध लाग थोडा तिला कोपऱ्याला गंध लावा थोडा थोडा इकडे हा बस उनके पास देऊ बस त्यांच्या हातात द्या असं इकडे बघा देताना असं देखो इधर हा स्माइल करो जरा हा थांबा तू ह्यांना पण दिली वो दिए के बाद अंदर जाके पहन कर आने का नया कपड़ा पहलो ले इकड़े बघा अजी इकड़े बघा इकड़े फोटो कडे बघा एक कॅमेरा इकड़े गेला बघा आमच्याकडे ते हे करते बायकाला आमच्या पुरुषाला व्यस्त मग आमच्या देव पारंपरिक त्या दिवशी घरातले जेवढे आहेत ते आवडायचं सगळ्यांना लावून टाक मामा कॅमेरा तर लावून टाक सगळ्यांना नाही का मला कोणी नाही नाही खाली मळवट आपलं खाली टिक्का वाकडवट लागणे विचार इकडे सरळ आहे का वाकडे तसं पण वडतो का मामा हात धरले ते वाटी माझ्याकडे आले की वर राहू किती स्लो मोशन मध्ये काम करायला बघ सगळं नीट लाव हा नीट लाव सगळं लावतो नीट लावतो मोठा नाही आवडत हा आता ते भरलं ना सुपारी कोबरा मग त्यातले फक्त एक छोटी सुपारी कोबरा तुकडा आणि तांदूळ ते त्याच्या ओटीत बांधून घ्या आणि ते गाठ मारा हो गया मैकी की गोदी बस केवढा पंडित जी इसमें बोले एक बार मैकी की गोदी हो गई मैकी की गोदी है माहेर चा आहे येते की झालं मराठी मग खेरखेड्यान बारशीला जाताना उतरावं लागतं पिंपळवाडीचा घाट सुभाष सरांचं नाव घेऊन बांधते वरमाय वरबापाची ताली बजाओ वाजवा की हळू हळू मम्मी बाबांच्या साईड निकल अरे वाजव की जोरात जोरात वाजव वाजव र पहिला अच्छा सर्कल करू अच्छा करू सर्कल गिल्ले से कर ना भूमिती विषय था ना दसवी में मग पडा ती भूमिती फिर वर्तुळ अच्छे काढो इसके ऊपर अभी ये पांच कंकर रखे ना एक होगा इसके ऊपर ही ऐसा 100 आउट ऑफ 100 आउट उनके बच्चों को हां मैच में हां ये अब दूसरा है ना इसके ऊपर तीसरा ऐसा दूर दूर डिस्टेंस ही लेओ ना ऐसा अरे मो मल्टी सर्कल नेक देने का क्या नेक देने का मान करी का नेक है मतलब इसका काम कर रहे हां उनका रोल मैं कर रहा मल्टी रोल इसलिए बोल रही है जीजा जी का काम कर रहे हैं पंडित जी वही जरा जोरात बर का म्हणजे असं उमटलं पाहिजे पाठीवर शर्टवर टाका शर्टवर बैठ गया तू भी
दो गुद्दा गुद्दा बस का दोन तीन के गाल को जरा जरा थोड़ा लगा घर के लोगों को थोड़ा बस दो उंगली लगा दीछे सूख लिया यार अच्छा लगा तो गाल को दिख रहा भी नहीं देवता का नाम देवता हो तुम होने वास्ते आज हो तुम होने वास्ते तीन दिवस चले आना भैरव देवता देवता हो तुम होने वाहो लक्ष्मी नारायण देवता हो तुम होने वास्ते तीन दिवस चले आना हो शादी का जो हम रिचुअल्स वेयर फॉर हम यहाँ पर शादी का रिचुअल्स जो कर रहे हैं अब यहाँ पर ये स्तंभ जो है भगवान विष्णु है ये कलश माता पृथ्वी का रूप माना गया है यहाँ गणेश गौरी का पूजन कर नवग्रह देवताओं का हम पूजन कर रहे हैं अब दूल्हे को हल्दी तेल सब चढ़ने से पहले जो है हमने सबसे पहले इधर देखिए ये कलश के अंदर देवता और अपने कुल देवता पितरों को न्योता दिया है और उड़द बांट कर इनको यहाँ पे बंद कर दिया है ताकि इनका आशीर्वाद हम हमारे साथ रहे और इनको अभी बंद कर कर पूरा होने तक कार्य पूरा होने तक इनको यहाँ पर डाल दिया बंद कर दिया गया मतलब उनका न्योता दिया है निवास है उनका इसमें निवास है इनका आशीर्वाद के लिए हमने उनको बुलाया है अब इन सबको उड़द बांट कर बंद कर दिया जाएगा जो देवता हमको चाहिए देव पितरों कुल देवता उनका यहाँ पर हमने मान दे दिया है अब इसके बाद जो है अगला प्रोसीजर आज ब्रेक के बाद